ज्या वेळेस आम्ही सात आठ दिवस ही सगळी घटना घडल्यावर पोलिसांनी कुणालाच अटक केली नाही आणि म्हणून ही जी बातमी ज्यावेळेस पसरली त्यावेळेस मी गेलो माझ्या आधी खासदार गेलेत आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी मी ही सगळी विदारक परिस्थिती पाहिली आणि विदारक परिस्थिती पाहिल्यावर स्वाभाविक मी त्या ठिकाणी बोलण्याचं जाहीर जाहीरपणे बोललो की हा जातीवादाचा विषय नाही तर एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीचा विषय आहे आणि म्हणून मी दोन समाजातले भांडणं समजत नाही तर एका गुंडाने गावाच्या लोकांना उ उचकवून हा प्रकार केलेला आहे त्या त्याचा वैयक्तिक स्वार्थ साधण्याकरता आणि ते लोक दहशतीमध्ये होते ते लोक घाबरले होते गावातून ते परगंधा हुंडाले होते गावात कोणी माणूस थांबत नव्हतं आम्ही भेटीला गेलो तरी गावातलं कोणी येत नव्हतं म्हणून त्या गावाच्या लोकांना धीर यावा म्हणून माझी मी त्या ठिकाणी जे काही शब्द वापरले की अस्त्र आणि शस्त्र आणि त्या ठिकाणी दहा हजाराची फौज खरं तर ते शब्द मी त्या ठिकाणी जे वापरले त्या लोकांना हिंमत यावी वापर म्हणून मी त्या ठिकाणी वापरले होते परंतु दहा हजाराची फौज आणि अस्त्र आणि शस्त्राचे जे शब्द मी वापरले ते शब्द मी आज जाहीरपणे मागे घेत आहे परंतु ॲक्ट्रासिटी संदर्भात मी जो काही निर्णय घेतला महाराष्ट्र आणि राज्यात आणि देशात जवळपास एकशे चोपन्न जातींना अनुसूचित जाती, जाती आणि जमाती या दोघांना हा ॲक्ट्रासिटीचा कायदा लागू आहे आणि हा संरक्षणाकरता आहे आणि तो राहावा याच्याबद्दल माझं काही दुमत नाही आहे